स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा टॉपिक हा महत्त्वाचा याच्यासाठी असणार आहे कारण यामध्ये गव्हर्नमेंट वस्तीवरासाठी खूप सारे मुलांच्या मनामध्ये क्वेश्चन होते। त्यामधला एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे वस्तीगृहाचा ऍडमिशन जे डेट आहे ती कधीपर्यंत असणार आहे। गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये ऍडमिशन घेणार असतील त्यांच्या मनामध्ये खूप सारे असे प्रश्न येत असतात, पण त्यामधलाच एक प्रश्न महत्त्वाचा म्हणजे वस्तीगृहाची ऍडमिशनची डेट एक्सटेंड होणार का, कारण 30 सप्टेंबर 2022 ही गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये ऍडमिशन घेण्याची लास्ट डेट होती। पण आम्ही प्रोफेशनल कोर्सेससाठी म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ अशा प्रोफेशनल कोर्सेससाठी आम्ही ऍडमिशन घेणार तर आहोत, आतापर्यंत आमची ऍडमिशन झालेली नाहीये आणि आम्हाला वस्तीगृहामध्ये सुद्धा ऍडमिशन अप्लिकेशन करायचं, तर आम्ही कसं करणार हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी आणि प्रत्येक वर्षी येतो। खूप साऱ्या मुलांना आपण वस्तीगृहामध्ये ऍडमिशन कसा मिळवा संपूर्ण डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांचे ऍडमिशन सुद्धा हजारो मुलांनी आपले ऍडमिशन जे आहेत गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये कन्फर्म करून घेतलेले आहेत। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2022 मध्ये जो अप्लिकेशन सुरू झालेला आहे त्याच्यासाठी ऍडमिशनची प्रोसेस काय आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कसा भेटेल आणि कधीपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात याची कंप्लीट डिटेल्स मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। सर्वप्रथम जो पहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो, आम्ही इंजिनिअरिंग अशा प्रोफेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन तर घेतलेलं आहे आणि आम्हाला ऍडमिशनची डेट एक्सटेंड होणार का, तर मी तुम्हाला सांगतो हो, नक्कीच। प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेत असतात त्यांच्यासाठी 15 ते 20 दिवस त्यांच्यासाठी टाइम सामाजिक न्याय विषय साहेब एक्सटेंड करून देतो, म्हणजे मुदतवाढ करून देतो प्रत्येक वर्षी। मागच्या वर्षी सुद्धा प्रोफेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अप्लिकेशन करायचं होतं, त्यांची सुद्धा जे डेट आहे ती एक्सटेंड करून देण्यात आलेली होती 15 दिवसा जवळपास, ठीक आहे। तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण वेगवेगळ्या डिव्हिजनचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो, ठीक आहे। आता काही डिव्हिजननी मागच्या वर्षी काही डिव्हिजननी आपली डेट एक्सटेंड करून दिलेली होती कारण त्यांच्या वस्तीगृहामध्ये अप्लिकेशन कमी आलेले होते। आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यावरती सोल्युशन काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो, कारण प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये खूप सारे मुलं अप्लिकेशन करत असतात, खूप सारे मुलं अप्लिकेशन केल्यानंतर त्यांचा कट ऑफ लागतो, ठीक आहे। काही कॅटेगरी वाईज लागतो, काही कोर्सेस वाईज लागतो, असे कट ऑफ लागतो। तर तुम्हाला काय करायचं, एकदा आपल्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन नक्की विचारायचं आहे की आमची प्रोफेशनल कोर्सेससाठी आम्ही ऍडमिशन घेणार आहोत आणि आम्हाला ऍडमिशन घेताना खूप साऱ्या प्रॉब्लेम फेस कराव्या लागतात, आम्हाला डेट एक्सटेंड होणार का अशी चौकशी तुम्हाला काय करायची आहे आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये इन्क्वायरी करायची आहे। ज्या डिव्हिजन मध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, कारण आता कॅप राऊंड सुरू असल्या कारणामुळे तुम्हाला एक अंदाजा मिळाला असेल की आम्हाला कुठल्या कॉलेजला आणि कुठल्या डिव्हिजनला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर त्या डिव्हिजन मध्ये जाऊन तुम्ही एकदा इन्क्वायरी करा। फॉर एक्झाम्पल पुणे, नागपूर, अमरावती अशा डिव्हिजन मध्ये तुम्ही समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन इन्क्वायरी करा, तरच याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल, कारण प्रत्येक डिव्हिजन काय करते, प्रत्येक डिव्हिजन वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवत असतात। मित्रांनो, गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये ऍडमिशन करताना खूप साऱ्या चुका आपल्यामध्ये होत असतात, तर याच्यावरती मित्रांनो A to Z कंप्लीट डिटेल्स गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये ऍडमिशन कसा घ्यायचा याच्यावरती कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे। जर आतापर्यंत तुम्ही तो बघितलेला असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, या व्हिडिओ नंतर जाऊन नक्की बघा, कारण तुम्हाला त्यामध्ये शिफारस करता पत्र बनवायचा, त्यामध्ये ऍडमिशन कसा घ्यायचा, कॅटेगरी वाईज आणि प्रोफेशनल कोर्सेस वाईज तुम्हाला कोर्सेस वाईज तुमच्या कशी कट ऑफ लागते, कशी लिस्ट लागत असते याच्यावरती मी कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत फॅसिलिटीज गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये अवेलेबल असतात। तुम्हाला स्टेपन भेटत असते, स्टेशनरीचा खर्च भेटत असतो आणि राहण्याचा जीवनाचा खर्च त्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतो। फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 4 वर्ष राहण्याचा, जेवण्याचा, खाण्याचा सर्व खर्च तुम्हाला सरकार करून देत असते। तर याच्यावरती मित्रांनो कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे, संपूर्ण प्लेलिस्ट मी बनवलेला आहे गव्हर्नमेंट वस्तीगृहाची। हजारो मुलांनी अप्लिकेशन केलं आणि हजारो मुलांनी ऍडमिशन सुद्धा घेतलेलं आहे। महाराष्ट्रातली प्रत्येक विद्यार्थीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आणि त्यांच्यापर्यंत माहिती आपण वेळोवेळी पोहोचत असलो। गव्हर्नमेंट वस्तीगृहामध्ये एकच चॅनल आहे तुम्हाला, जो तुम्हाला सर्व माहिती मिळवून देत असते आणि तुमच्यापर्यंत मदत करत असते। तो तुमचा एक सपोर्ट आपल्याला पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, कारण गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा एकच आपला मोटो आहे। आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आमच्या महा एज्युकेशनची कम्युनिटी जी आहे प्रत्येक महाराष्ट्रात असणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या चॅनलचा हिस्सा बनणार आहे, कम्युनिटी हेड बनणार आहे। जर तुमची इच्छा असेल तर कम्युनिटी हेडसाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते मला नक्की सांगा की तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेल्या आहात आणि आमच्या कम्युनिटी चॅनलसाठी तुम्ही अप्लिकेशन करणार आहात। यावरती मी कंप्लीट डिटेल्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये बनवेन की तुम्हाला कसं आमच्या कम्युनिटीसाठी अप्लिकेशन करायचं आहे।
तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओज आपण बनवून ठेवलेले आहेत वसतिगृहाच्या ऍडमिशनसाठी, हजारो मुलांनी ऍडमिशन सुद्धा घेतलेला आहे. त्या व्हिडिओची सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा आणि आपला ऍडमिशन कन्फर्म करा, कारण खूप सारे फॅसिलिटीज अवेलेबल करून देते गव्हर्नमेंट आणि खूप साऱ्या स्कॉलरशिप सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. मित्रांनो नक्की शेअर करा, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.